गिफ्ट हे कधी घोषित केले जात नाही तर ते सरप्राईज गिफ्ट असते. विनायक मेटे यांना सरप्राईज गिफ्ट दिले जातील, मलाही सरप्राईज गिफ्ट दिले गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांना आश्वासन दिलं आहे. विनायक मेटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शेकडो शिवसंग्रामचे कार्यकर्त्यांसहित राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार भारती लवेकर व इतर नेते उपस्थित होते. तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विनायक मेटे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणातले गिफ्ट हे कधीच घोषित केले जात नाही तर ते सरप्राईज गिफ्ट असते. मेटे यांना सरप्राईज गिफ्ट देण्यात येईल. मेटे यांच्यामध्ये नेतृत्वाचे बीज लहानपणापासूनच आहे. जो प्रवास त्यांनी केला आहे तो एकट्याच्या हिमतीवर केला आहे. त्यांनी अनेक संघर्ष केले, त्याचबरोबर मराठा आरक्षणावर त्यांनी केलेली कामेसुद्धा फार मोठी आहेत असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.